तर तुम्ही बघू शकता माझं दूध फुटलं होतं, म्हणून मी काय करावं काय करावं असा विचार करता करता मी विचार केला की पनीरची भुर्जी करते, विच इज ग्रीन इन कलर. माझ्या डोक्यात आलं तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली जी पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ती सगळ्यात आधी मी ट्राय करते आणि मग मी सेकंड टाईम तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते ग्रीन कलरची भुर्जी. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की सकाळी सकाळी माझं दूध फुटलं होतं, काय करावं असा विचार येताच माझ्या डोक्यात आलं की मी ग्रीन कलरची पनीर भुर्जी बनवते. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृती. सगळ्यात आधी मी इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. कोथिंबीर घेतली आहे, इथे घेतली आहे कसुरी मेथी, मीठ चवीनुसार, राई आणि जिरा अर्धा अर्धा चमचा घेतला आहे, कढीपत्ता, हळद. खूपच इझी आणि टेस्टी रेसिपी आहे, यू विल डेफिनेटली लव दिस. तर चला मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे ठेवली आहे एक कढई. कढईत टाकते तेल, तेल थोडं जास्त ठेवा. तर आपलं तेल गरम झालंय आणि आता मी टाकते कढीपत्ता. तेल गरम झालं आणि तेलात टाकलं मी कढीपत्ता आणि राई जिरं. लगेच टाकते कांदे. आता कांदे छान असे ब्राऊन होऊ द्या, तोपर्यंत आपण जी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेली त्याची पेस्ट करून घेऊया मिक्सरला. तर हिरवी मिरची लसूण मी वाटून घेतलंय. तर कांदा झाला ब्राऊन आणि याच्यात टाकते हिरवी मिरची लसूणची पेस्ट जी मी वाटून घेतली होती. हिरवी मिरची आणि लसूण टाकून झालं, आता याच्यात टाकते हळद आणि मीठ. मीठ चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर फिरवून घेणार. टाकणार जे दूध फुटलं होतं ते मी गाळून घेतलंय आणि त्याच्यातला हा जाडसर भाग असा मी काढून घेतलाय साईडला. आता ह्याला छान असं फिरवून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनिट परत दमायला ठेवणार. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे याला, खूपच टेस्टी बनणार आहे भुर्जी. तर आता वरतून टाकते याच्यात कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी आणि फिरवून परत 5 मिनिट झाकून ठेवा आणि 5 मिनिटाने बघा तुमची भुर्जी एकदम रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता भुर्जी एकदम रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मग आता आपण सर्व करूया. तर तुम्ही बघू शकता भुर्जी एकदम रेडी आहे. तुम्ही पावसोबत सुद्धा सर्व करू शकता किंवा तुम्ही चपातीसोबत सुद्धा सर्व करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.